तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड, ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह। बोगस बियाणे विक्री करणाऱ्या मयुरेश्वर कंपनीचा परवाना तात्काळ रद्द करा, नांदेड जिल्हा शिवसेनेची मागणी। नांदेड खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारून लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या संजय भारतीय आणि त्यांच्या मयुरेश्वरा कंपनीवर कठोरातील कठोर कारवाई करावी। महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या भागात त्यांची बियाणे पोहोचविण्यात आली त्या सर्व बियाण्याची चौकशी करून तात्काळ त्या बियाणांच्या विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। या अनुषंगाने नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी विभाग यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे। नांदेड जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खते तयार करण्याचे षड्यंत्र रचले जात असून शेतकऱ्यांना गंडवून कोरडाची माया गोळा करण्याचा सपाटा व्यापाऱ्यांकडून सुरू करण्यात आला आहे। याच अनुषंगाने नांदेड शहरात 28 मे रोजी कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात संजय भारती यांच्या मयुरेश्वरा या कंपनीचे बोगस बियाणे आढळून आले आहे। सदरील कंपनीवर छापा टाकल्यानंतर तेथील बोगस बियाणेचा साठा नेमका किती होता याबाबत कृषी विभागाने माहिती पुरवली नाही। शिवाय संबंधित कंपनीने कोणकोणत्या भागात आपल्या बियाण्याची विक्री करण्यासाठी बियाणे पाठवले होते याबाबतही कृषी विभागाकडून कोणताही निर्वाळा देण्यात आला नाही। शिवाय कारवाई केल्यानंतर संबंधित दुकानाला सील ठोकण्यात आले नाही। त्यामुळे बोगस बियाणे तयार करणारा संजय भारतीया त्याची मयुरेश्वरा कंपनी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्यात संगनमत आहे का याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या अनुषंगाने जिल्हा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। गरज पडल्यास राज्याच्या कृषी मंत्रालयात याची तक्रार करू असा इशारा शिवसेनेने दिला आहे। जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, शिवसेना शेतकरी शेतमजूर सेनेचे राज्य सरचिटणीस प्रल्हादराव इंगोले, शिवसेना शेतकरी सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील, प्रकाश मारावार, तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे, युवासेना जिल्हाधिकारी गजानन कदम, शहर प्रमुख सचिन किसवे, नेताजी भोसले, बालाजी भायगावकर, श्याम पाटील वानखेडे, बाबूराव गाडेगावकर, साई विभूते, शिवाजी पावडे, नितीन सरोदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। नायगाव प्रतिनिधी नीलकंठ जाधव, ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड। काय सकाळी कोणाला शिव्या दिल्या मी काय काय कोणाला द्या त्याने टेम्पो भरून आला ऐकलं माहित आहे त्याला विषय हा उघडच आहे की सगळे सगळे काय आम्हाला माहित नाही सगळी सगळं चालू आहे नाही सर असं काही नाही त्यांची जरा अहो साहेब आमचे 20 वर्ष रोडवर गेले सर इथं डबल आम्ही आहे ना आणि क्रॉस करायचं नाही तुम्ही आता दोन्ही दुकान त्या दुकानावर आता जाऊ शकता तिसरा दिवस उघडलाय तुम्ही त्याला जे दुकान गोडाऊन आहे यांनी बघितले कंपनीचा ऑफिसला कुठलीच कारवाई नाही किती बाब आहे
लोणी खाऊ नका साहेब, बाप लागल लेकरा लेकरा चर्चा नको त्याला बोला ते गोडाऊन मध्ये माल किती आहे त्याने विकला किती डुप्लिकेट किती विकला कोणाकोणाला विकला आणि ताबडतोब सेल तुम्ही ताबडतोब स्टॉप करा खरीदी कुठून केलाय माल त्याने खरीदी काही होत नाही उद्या आम्हाला सगळं माहित आहे त्याला काय होते आराम करून पैसे देऊन बरोबर करतात तुम्हाला काय वेळ शेतकरी मारते त्याच्या शेतात बी चाललंय त्याचा बी जाण्याचा अगोदर त्याच्या बॅगा वापस झाल्या पाहिजे त्या दुकानाला एक माणूस मेला त्याचा परिवार मागे येते थोडस शरम ठेवा किती महत्वाची गोष्ट आहे पुरी खानदान मागे येते एखादं पोरग जर तुमचं वय किती आहे या वयात मेल्या तर तुमची